मित्रांनो इयत्ता अकरावीच्या इंग्रजी विषय शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या व्यक्तींसाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण बोर्डाच्या धर्तीवर अकरावीची प्रश्नपत्रिका नसते अकरावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चौथा प्रश्न, चा चा प्रश्न हा थोडा वेगळ्या स्वरूपाचा असतो परंतु बरेच जण प्रश्नपत्रिका काढणारे बारावीच्या धर्तीवर अकरावीची प्रश्नपत्रिका काढतात हे त्यांनी खास करून लक्षात घ्यावे कारण आठ ऑगस्ट दोन हजार एकोणीस चा, चा जो शासनाचा जी आर आहे त्यानुसार प्रश्नपत्रिकेमध्ये अकरावीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजीचा जो रायटिंग स्किलचा प्रश्न असतो तो वेगळा असतो लक्षात घ्या तो कसा वेगळा असतो पाहूया आपण आता बघा सेक्शन तीन हा प्रश्नपत्रिकेमध्ये सेक्शन तीन रायटिंग स्किलवर आधारित असतो अकरावीच्या प्रश्नपत्रिकेतला हा जो सेक्शन तीन, तीन म्हणजेच क्वेश्चन फोर हा काही इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या पेपर सारखा फॉर्मॅट नसतो हे आवर्जून लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे प्रश्न चौथा असतो कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इंस्ट्रक्शन्स गिव्हन बिलो बघा ज्याच्यामध्ये ए बी सी डी असे चार उपघटक असतात प्रत्येक उपघटकाला चार गुण आहेत चार 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 असे एकूण प्रश्न चौथ्याला सोळा गुण आहेत आणि याच्यामध्ये प्रश्न कसे दिले जातात बघा ये मध्ये दोन घटक आहेत ईमेल आणि लेटर रायटिंग बीमध्ये तीन घटक आहेत एक्सपेंशन ऑफ आयडिया ब्लॉग रायटिंग आणि फिल्म इंटरव्ह्यू सीमध्ये चार घटक आहेत अपील लिफलेट रिपोर्ट आणि व्ह्यू काउंटरव्ह्यू सेक्शन आणि जो डी भाग आहे त्याच्यामध्ये स्पीच रायटिंग कॉम्पिअरिंग डायलॉग रायटिंग आणि इंटरव्ह्यू असे चार घटक दिलेले आहेत तर याच्यानुसार आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे सराव करायचा आहे इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इयत्ता बारावीचा इंग्रजीचा पेपर आणि अकरावीचा इंग्रजीचा पेपर सारखा असतो परंतु प्रश्न चौथा हा थोडा वेगळा असतो लक्षात ज्याच्यासाठी मी आपल्याला जी आर पण दाखवलेला आहे शासनाचा अलग लक्षात बघा शासनाच्या जी मध्ये हे प्रश्नपत्रिकेत स्वरूप दिलेलं आहे सेक्शन तिसरा कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज ॲज पर द गिव्हन सेंटेन्स हा प्रश्न चौथा असतो कळलं आणि याच्यामध्ये ए बी सी आणि डी बघा इथं सूचना पण दिलेली आहे ए बी सी डी अँड डी uh, Sh should... पेपर सर, सेट शूड आता हा काही सेटचा भाग राहिलेला सूचना आता इथं गौण आहे सर्वांसाठी एकच सेट असतो त्याला एबीसीडी असे कोड नसतात तर सर्वांना विनंती आहे की हा पेपर तुम्ही लक्षात घ्यावा आणि याच्यानुसार प्रश्नपत्रिका सेट करत असताना थोडा विचार करावा जेणेकरून सर्व महाराष्ट्रातल्या अकरावीच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप हे सारखंच राहील ज्याच्यामध्ये आपली प्रथम सत्र पन्नास गुणांची असते त्याचं स्वरूप काही निश्चित नाही हे पण आपल्याला माहिती आहे याच्यावर आधारित असलेल्या प्रश्नांचच निवड आपण पन्नास गुणांसाठी करत असतो आणि द्वितीय सत्रमध्ये एकूण शंभर गुणांची परीक्षा होत असते ज्याच्यामध्ये ऐंशी गुण रायटिंगला असतात आणि वीस गुण हे ओरलला असतात हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे चला भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद